दोन संघांमध्ये अच्छी असणारी एक महत्त्वाची मॅच। पहिला बॉल कृष्णाच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडू वरती मोठी विकेट, आतिश कुंभार होईल बाद, बिग विकेट गॉन। पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली। नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आपण बाधित दाखल देऊ आहेत, आशिष शुक्लावत जो नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे। न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन विरुद्ध जर आपण पाहिले तर मैदानामध्ये चालू असणारी मॅच, सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट क्लब हाडशी, या दोन संघांमध्ये असणारा सामना आहे। गोलंदाज सय्यर कृष्ण, स्ट्राइक ऑन आशीष, हा चेंडू मिड विकेटला आणि विकेट आहे, फलंदाज होईल बाद। सुमित बोडकेने आपण पाहतो एक सुंदर झेल मैदानामध्ये टिपताना आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेने। पहिल्या दोन चेंडूंवरती दोन विकेट आलेले आहेत। विकेट एंट्रीसाठी प्राइज आलेले सूरज दादा बोडके यांच्या वतीने प्राइज असणार आहे जर कृष्णाने ती विकेट एंट्री पूर्ण केली। सूरज दादा बोडके यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज असणार आहे। नवीन फलंदाज आता मैदानात पायसे दाखल इथे होणार आहे, जयदेव राजावत। सामन्याला आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असणार आहे तो कृष्णा कालेकर। पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोठी विकेट इथं आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली। तर स्ट्राइक ऑन आपण पाहतोय जयदेव, हा चेंडू आपण पाहतो इथे मैदानामध्ये सन्मान दिलाय बॉलला, चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे इथे डॉट दाबलं इथे स्थिर असणार आहे। आणि आता आपल्यासोबत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत योगेश सावळे सर, वेलकम सर, या आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर, मनापासून आभार। एक जबरदस्त सुरुवात कृष्णा कालेकरनं मैदानाच्या बंद केली, पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट मिळवलेत, एकही धाव नाही, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपलाय, शून्यावरती संघाला बसलाय तिसरा धक्का, तीन फलंदाज बाद झालेत। एकही धाव धावफलकावरती नाहीये, तीन फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेत, पहिल्या दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळाली। प्रणव लोहरेनं चांगला झेल मैदानामध्ये टिपलाय, आदित्य राजावत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल।
पूर्णपणे जबाबदारी खरं तर पाहतोय आदित्य आणि रॉकीच्या खांद्यावरती. ओहो, यावेळेस मोठी अपील पंचांचं बोर्ड आकाशाकडे. विकेट, विकेट नंबर 4 फलंदाज आदित्य राजावत देखील शून्यावरती बाद. इंडियन आर्मी मेजर सुरेश नाना गोळे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. सरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज कृष्णा कालेकर आहे. हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयांचं बक्षीस सतीश दादा आखाडे यांच्या माध्यमातून असणार आहे. सूरज बोडके यांचे 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये एकही धाव धाफलकावरती नाही आहे. 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज गोलंदाज तयार. गोलंदाजच्या मारकृती कृष्णा कालेकर काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गेली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं देखील. एष्ट्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं प्रवीण साठेचा लाजवाब झेल पाहायला मिळाला ऑन हॅट्रिक. ओहो हो, यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेणारा मैदानाच्या आतमध्ये. ओ, यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डॉट आलाय आणि या स्पर्धेमध्ये मोठा विक्रम कृष्णा कालेकरनं आपल्या नावावरती नोंदवलाय. 4 फलंदाज बाद केलेत, एकही धाव खेळलेली नाहीये. खर्च 4 मोठे फलंदाज कृष्णा कालेकरने बाद करत निर्धाव षटक हाताळलं मैदानाच्या आतमध्ये. 0 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सुमित बोडके तयार होताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 4 फलंदाज बाद केलेत, एकही धाव फलकावरती नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन षटक क्रमांक 2 सुमित बोडके तयार. रॉकीसाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मोठी अपील पंचांकडे केली जाते. शरीराचा वेग चेंडूने घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जे सुरू होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू सुरेख आहे. पहिला चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. त्यावेळीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला फटका खेळून काढला आहे. चेंडूवरती एक सिंगल मिळेल. केवळ 1 धाव दफलकावरती 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. आशिष कुंभार, रॉकी राजवत, पाहूया ही जोडी न्यू गोल्डन बहुधन संघासाठी. दरम्यान चेंडू हवेत. पुन्हा एकदा एष्ट्यांच्या पाठीमागे प्रवीण साठे टिपेल जेल. फलंदाज आशिष कुंभार बॅट टू द पवेलियन. रेअर मुवमेंट खरं तर अशा प्रकारे आपल्याला मैदानावरती लिमिटेड ओव्हरमध्ये पाहायला मिळते. 5 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला विश्रांती घेतोय. दफलकावरती केवळ 1 धाव आहे. नवीन फलंदाज टीम टेक कॅप्टन किरण कुंभार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवली सुमित बोडकेनं. षटक क्रमांक 1 मध्ये कृष्णा कालेकरनं जी काही सुरुवात केली आहे
ती सुरुवात लाजवाब दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू आपण पाहतोय. याच्या आतील बाजूची इनसाइड एज घेते शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. पाच गडी बाद धावफलकावरती दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्त आहे. धावफलकावरती केवळ दोन धावा आत्तापर्यंत नोंदवल्या गेल्यात. डबळाईचा चेंडू मिरकावण्याचा प्रयत्न परंतु डावेष्टीच्या बाहेर. मुख्य पंच कळवत आहेत. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक अवांतर धाव धावफलकावरती वाढील. पाच गडी बाद धावफलकावरती केवळ तीन धावा आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या संघानं मित्रांनो मागच्या सामन्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करताना चार षटकांमध्ये 71 धावा उभ्या केल्या. ह्या सामन्यामध्ये टॉस जिंकला. टॉस जिंकून निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करण्याचा आणि घेतलेला निर्णय इथे मात्र आपण पाहतोय. त्या निर्णयावरती खरे न उतरताना बॅटर पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शून्यावरती पहिले चार बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. रॉकी राजावाद तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटमधून चेंडू हवा सफर. संघर्षाचा शंखनाद करणारा दणदणीत षटकार. सहा धावा. पाच फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झाले. धावफलकावरती नऊ धावा आहेत. रॉकीच्या बॅट मधून बिघिट जरूर आलाय. षटक क्रमांक तिसरं घेऊन प्रवीण उर्फ पप्पू साठे गोलंदाजीच्या मार्कवर तयार झालाय. सिंगल डिजिटमध्ये स्कोर आहे. 12 चेंडू मैदानामध्ये आत्तापर्यंत फेकले गेलेत. केवळ 9 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रवीण साठे मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. फर्स्ट इनिंग कम्प्लीट झाल्यानंतर सेमीफायनलचे लॉट्स आपण या ठिकाणी करणार आहोत याची देखील नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आहे. 9 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगूट आणि खरं तर आपण पाहतोय पिरंगूट क्रिकेटले पिरंगूट यांचं एक जबरदस्त आयोजन नियोजन. त्या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस. दरम्यान हा चेंडू हलक्यात नकट केला आहे. क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. मैदानाच्या आतमध्ये संतोष आपण पाहतो. चेंडूपर्यंत पोहोचले तर एक सिंगल येते आणि एका सिंगलनं 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. दुहेरी अंकामध्ये धावफलकानं प्रवेश जरूर केला आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गोल्डन क्रिकेटलं बावधन हा संघ मोठा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिले चार विकेट पहिले चार फलंदाज शून्यावरती बाद झाले. त्यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. 5 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जरूर वाढले. रिव्हर्स अटेम्प्ट रॉकी राजावाद रिव्हर्स पुल क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल सेकंड अटेम्प्ट मध्ये. व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. राहुल पडवळ इज द मॅन. जबरदस्त झेल आणि फलंदाज रॉकी राजावाद बॅक टू द पवेलियन. सहा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज शुभम पहिल्या चेंडूवरती बीट होईल. धावफलकावरती 11 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रवीण साठे
गोलंदाजीच्या मार्क वरती फिरकीचा जादूगर म्हणून खरं तर प्रवीण चिवळ काय केवळीचा चेंडू हलक्या हाताने टॅप केला मैदानाच्या पदी कव्हर पॉइंटला फटका खेळून काढला एक सिंगल येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही केवळ सिंगल वरती समाधान मानावं लागेल डफुलकावरती 12 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2.5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे डफुलकावरती केवळ 12 धावा किरण कुंभार मैदानाच्या आतमध्ये बिगेटचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक निलेश खरे तैनात आहेत मैदानामध्ये लॉंगॉनमधून चेंडूला कव्हर करून फेक येईल तोपर्यंत एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या बरोबरच धफल पुढे जाईल 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये धफलकावरती 13 धावा अखेरचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती या संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट राहुल पडवळ एकमेव गोलंदाज खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवलेली आहे तो राहुल पडवळ मैदानाच्या आतमध्ये राहुल पडवळ गोलंदाजीच्या मार्कवरती यार 6 गडी बाद धफुलकावरती 13 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत शेवटचे 6 चेंडू सामन्याचे निर्णायक चेंडू या 6 चेंडूंवरती मैदानाच्या आतमध्ये किरण कुंभार यांना आपले हात खोलावे लागतील एक डिफेंडिंग टोटल खतर उभी करण्यासाठी या षटकामध्ये जास्तीच्या धावा वसूल कराव्या लागणार आहेत परंतु राहुल पडवळनं देखील खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर प्रभावित केले पहिला चेंडू शॉर्ट पिच होता शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल किरण कुंभार पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढत आहे चेंडू सीमारेषा पार षटकार सहा फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालेत 19 धावा धफलकावरती आहेत षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय याच फटक्यांची गरज न्यू गोल्डन क्रिकेटला भावधन या संघाला असणार आहे भावधन संघाची गोलंदाजी देखील सुरेख आहे परंतु लढण्यासाठी तितकं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला देणं गरजेचं आहे 19 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज राहुल पडवळ तयार पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट बॅट चेल केशी काढा मैदानाच्या मध्ये संतोष खरे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत धनंजय आपण त्या ठिकाणी तैनात आहेत एक सिंगल धावा चेंडूवरती मिळेल 6 गडी बाद 20 धावा धफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या मध्ये आलाय शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावाचे मैदानाच्या पण शिल्लक भुगाव भुकुम आणि पिरंगुट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठावरती संपर्क करा लॉट्स आपण या ठिकाणी करणार आहोत अगदी जर पाहिलं गेलं तर हाकीच्या अंतरावरती असणारी ही 3 गावं भुकुम भुगाव आणि पिरंगुट हे 3ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत 4था संघ पाहूया कुठला असेल जो या 3 संघांना जॉईन करेल सेमीफायनलसाठी चवळीचा चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक प्रवीण साठे फार दूरवरती त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार षटकार षटकार 27 धावा धफुलकावरती अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत राहुल पडवळ ते आक्रमण चढवलं 4 चेंडूवरती 14 धावा राहुलनं खर्च केल्यात वेळेचा चेंडू कट केलाय मैदानामध्ये गॅप भरपूर मोठा किरण कुंभार लढतायत 4 धावा चौकार धफलकावरती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये यावेळीचा चेंडू मैदानाच्या मध्ये रनआउटचा चान्स फलंदाज रनआउट स्वरूपात होतील बाद पहिला डाव पहिली इनिंग संपली बनवले गेले त्या 31 धावा
विजयासाठी 32 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन या संघाला टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी 24 चेंडू बनवायच्या त्या 32 धावा. चला भुगाव संघाचे कॅप्टन, भुकुम संघाचे कॅप्टन आणि यजमान संघ पिरंगुट संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. सेमीफायनलचे लॉर्ड्स आपण या ठिकाणी करतोय. चालू सामन्यातील विनर अशी एक चिठ्ठी असेल. भुगाव क्रिकेटला भुगाव, पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट आणि स्वयंभू रामेश्वर क्रिकेटला भुकुम असे या तीन चिठ्ठ्या असतील. लॉर्ड्स आपण सेमीफायनलच्या ठिकाणी करणार आहोत. पहिला डाव मैदानाचा पण संपला आहे. दुसऱ्या डावाला आपण पाहतोय. मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल न्यू गोल्डन क्रिकेटला बहुधन हा संघ शिस्तबद्ध पद्धतीनं एका ओळीमध्ये एका लाईनमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदीच जर पाहायला गेलं तर सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून देखील खरं तर न्यू गोल्डन क्रिकेटला बहुधन या संघाकडे पाहिलं जाते. या शिस्तीच्या जोरावरती खरं तर आपण पाहतोय हा संघ सातत्यानं मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात या ठिकाणी होईल आणि जसा दुसरा डाव मैदानामध्ये सुरू होईल सेकंड इनिंग सुरू होईल तसं सेकंड इनिंगसाठी गोड आवाज तुमच्या कानावरती पडेल मावळ तुलक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सरांचा. मनापासून धन्यवाद आहे. लॉर्ड्स आपण याच्या ठिकाणी करणार आहोत. सेमीफायनलचे लॉर्ड्स या ठिकाणी केले जातील. तिथे तीन संघाचे कॅप्टन आहेत आणि की दादा जो संघ खेळतोय त्या संघाची फक्त फक्त ती मॅच आहे. ती मॅच सेमीफायनल क्रमांक 2 होईल याची नोंद घ्या. तर सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जातोय. आपण पाहतोय आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दाखल झालेले आहेत. एका बाजूला प्रवीण साठे आहे तर दुसऱ्या बाजूला निलेश खैरे जो मैदानामध्ये आपण पाहतोय असणार आहे. तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये असणार आहे अतिश कुंभारच्या हातामध्ये. चोवीस चेंडू 32 धाव्यांचं आव्हान सुनील भाऊ कळमकर स्पोर्टला भारतीय संघासमोर. सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो पहिला सामना असेल पिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध भुगाव क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये पहिली मॅच होईल आणि त्या मॅचचा आपण टॉस देखील करणार आहे. आदरणीय सुरेश नाना गुळे साहेबांच्या शुभाशय सामन्याचा टॉस होतोय. मी त्यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी लेग बाईजच्या रूपाने आलेला चौकार आहे. मान्यवरांना विनंती करतो बघूया आपल्या शुभहस्ते सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनलची पहिली मॅच आहे. अजित तदेवाग साहेबांना देखील विनंती करतो आपणही टॉस करण्यासाठी या. आता अतिशला मैदानामध्ये सांगणं गरजेचं आहे की पहा जर माझ्या बॅटमधून धावा आले नाही आहेत परंतु आता मला गोलंदाजीच्या माध्यमातून मला स्वतःला सिद्ध करायचं आहे की मी पुण्याचं क्रिकेट का गाजवतोय माझ्या खेळाने. अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित का आहेत
ही आज मात्र अतिशय दाखवायचं आहे। रिवरचा फटका, परंतु इथे प्रवीण देखील सांगत असेल हम भी कुछ कम नहीं है। षटकार इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकाराला, षटकाराच्या मध्ये डबल कव्हरती 10 धावा 32 धावांचं पाटलाग मैदानामध्ये सुरू असताना प्रवीणने चढवलेलं आक्रमण। शफल झाला, शॉर्ट फाइंड लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला जाईल, डीप फाइंड लेगला चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचेल, हा चौकार येतोय। भुगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः जरा पण इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। पिरंगूट क्रिकेट क्लब संघाला 5 षटकांची मॅच असेल सेमीफायनलचा पहिला सामना। हा चेंडू ती आपण पाहते कट केला जाईल आणि तिथे मात्र चेंडू थांबणार नाही, डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार आलाय। गोलंदाज तयार आहे, आज चेंडावती आपण पाहतो पुण्यात अलक्या तर खेळून पडण्याचा प्रयत्न चेंडू मैदानामध्ये। इथे जर आपण पाहिले गेलं तर अनुषमाने संघाची धावसंख्या दिसतील असणाऱ्या स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत 18 धावा, षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपलं गेले ते पहिलं। सामन्याकडे तुम्हाला आपण पाहतोय मैदानामध्ये पुण्याला घेऊन जातोय, एक षटकाचा खेळ संपलेला आहे, 18 धावा धावल कव्हर दिएत, यानंतर मात्र सेमीफायनलची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहतोय इथे डॉट आलेला आहे। रॉकी जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये आलेले आहेत, 18 धावा धावल कव्हर, हा चेंडू पुण्यात आपण पाहतोय यावेळी शफलून खेळ करण्याचा प्रयत्न। व्हाईट बॉल इथे अतिरिक्त धावी इथे पण पाहते जी मैदानामध्ये येते, यानंतर पिरंगूट क्रिकेट क्लब पिरंगूट विरुद्ध भुगाव क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये सामना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे सेमीफायनलची पहिली मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला सागर आंग्रे अँड कंपनी तर दुसऱ्या बाजूला अनिकेत पवळे अँड कंपनी, एका बाजूला मिलिंद सनसचं आक्रमण दुसऱ्या बाजूला तनुष पवळेचं आक्रमण। यावेळी पाहिजे प्रवीण पुन्हा एकदा सफल झालेत, चेंडू खेळून काढलाय डीप लॉंग लेगला, खणखणीत चौकार। इथे पण पाहते मैदानामध्ये चौकार आलेला, या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 24 धावा, अजूनही जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे। आणि या दरम्यान प्रवीणच्या बॅटमधून चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर, षटकार। हा षटकार आलेला आहे आणि यावेळी रिव्हर्स विचिट, सामना संपवलाय प्रवीणने
चौकाराने सामना जिंकलाय सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्सला भाडीशी संघाने आणि या स्पर्धेचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी असणार आहे न्यू गोल्डन स्पोर्ट्स क्लब बावधन संघ याही संघाचे अभिनंदन। तर सेमीफायनलमध्ये दाखल होतोय सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स क्लब हाडशी अभिनंदन। तर आपण